जगात लोकशाहीचा विकास होत आहे देशाची प्रगती होत आहे अनेक समस्या असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सर्व घटक सहभागी होतात त्यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलंय मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपमचंद्र पांडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मल्टीमीडिया प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार निवडणूक आयोगाच्या विशेष अधिकारी डॉक्टर रणबीर सिंग राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख निवडणूक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण केंद्रीय संचार ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक रंजना देव शर्मा स्वीप संचालक संतोष अजमेरा आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने सादर केलेल्या लावणी जोगवा जागरण गोंधळ कोळीगीत वासुदेव नृत्य आदी लोककला तसेच गीतांना दाद देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले लोकगीत लोकसंगीत लोकनृत्य लोककला या आपल्या सर्वांना समाजाला जोडून ठेवण्याचे काम करतात आपला देश अनेक समस्यांना तोंड देत असतानाही प्रगतीपथावर वाटचाल करत असल्यामागे या आपल्या सर्वांना बांधून ठेवणाऱ्या शक्ती आहेत मतदार जागृतीसाठी या कला अतिशय प्रभावी असून त्यांचा जास्तीत जास्त सहभाग घेतला जाईल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक नामांकित विद्यापीठ आहे त्यामुळे हा कार्यक्रम येथे घेतल्याचे सांगून राजीव कुमार पुढे म्हणाले आपल्या प्रचंड मोठ्या देशात आपण सहभागीतेच्या तत्वावर विश्वास ठेवतो चर्चा सहभागाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवण्यावर आपला विश्वास असतो अनेक गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या आर्थिक भौगोलिक समस्या मानवनिर्मित समस्या अशा सर्व समस्या हळूहळपणे शांततेत सोडवल्या जातात त्याच पद्धतीने मतपत्रिकेच्या प्रचंड अशा ताकदीच्या माध्यमातून सत्तेचे हस्तांतरणही अतिशय सुलभतेने होत असते निवडणूक आयुक्त अनुपम पांडे म्हणाले कला साहित्य गीत संगीत यामुळे पुणे हे राष्ट्राच्या बौद्धिक केंद्राप्रमाणे सांस्कृतिक केंद्रही आहे त्यामुळे पुणे विद्यापीठातून मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदार नोंदणीचा देशपातळीवर शुभारंभ केला जात आहे कोणीही मतदार नोंदणीपासून राहू नये मत आपल्या इच्छेने द्यावे मात्र मतदान जरूर करावे आणि निर्भयतेने आणि कोणत्याही प्रलोभनाशिवाय मत द्यावे या तीन मुद्द्यांवर आयोगाचा भर आहे